नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या राज्य सचिव म्हणून काम करत आहे आणि या पंढरपूर तालुक्यातील आमचे नेते प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पंढरपूर तालुक्यामध्ये काम करत आहे। त्यामुळं आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेबांनी आदेश दिला आणि मी आज माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि यापुढील भूमिका आदरणीय आमचे नेते प्रशांतराव परिचारक साहेब निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहोत। अर्ज काढण्याचं नेमकं कारण काय? तुम्ही तर कोर्टात जाणार होता दाद मागण्यासाठी आणि त्या दादा मालकांचा एवढा आदेश तुम्ही पाडताय म्हणजे? मी आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंदी असतो। काय भूमिका आहे सध्या त्यांची ह्या विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये? ते सर्व सभासदांची बैठक घेऊन आदरणीय आमदार प्रशांतराव परिचारक साहेब ठरवतील। असं म्हणतात की काही जागा वाटाघाटी करून प्रशांत परिचारक हे युवराज पाटलांना पाठिंबा देणार ते नक्की मला माहित नाही, परंतु मला अर्ज काढ म्हणून फक्त आदेश आला आणि मी अर्ज माघारी घेत आहे। स्वर्गीय सुधाकर पंतांनी विठ्ठलमध्ये लक्ष घालणार नाही असं बोललं जात होतं ज्येष्ठ लोकांकडून आणि आता स्वतःच प्रशांतजी परिचारक या कारखान्यामध्ये सध्या सभासदांना उभं करण्यासाठी लक्ष घालत आहेत। अजून पर्यंत आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेबांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळं चर्चा कोण काय करतंय हे मला माहीत नाही। विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये FRP साठी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात बांधल्या, सगळ्या शेतकरी संघटना एकत्र आल्या नाही, काही शेतकरी संघटना इकडं तिकडं असं झालं, असं का झालं? शेतकरी चळवळीला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रहण लागलेलं आहे। शेतकरी चळवळ बदनाम झालेली आहे, त्यामुळं त्याच्याच पडसाद पंढरपूर तालुक्यामध्येही फुटीचा शाप या शेतकरी चळवळीला कायमस्वरूपी लागलेला आहे। त्यामुळेच काही जण एका बाजूला काही जण एका बाजूला अशा पद्धतीचं पाठिंबा व्यक्त होत आहे।